ठाणे शहरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपले ठाणे या फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका। दुचाकीवरून पडल्यामुळे ट्रेलर खाली सापडून दुचाकी स्वाराचा मृत्यू। ठाण्याकडून कल्याणकडे जाणाऱ्या मार्गावर खारेगाव टोल नाक्याजवळ मुंबई नाशिक रोडवर एका दुचाकीवरून संतोष मिस्त्री आणि योगेंद्र प्रसाद नायक हे दोघेही एका मोटरसायकलवरून जात होते। त्याचवेळी रस्त्यावरील बारीक रेतीवरून त्यांची दुचाकी घसरल्याने संतोष खाली कोसळला। याच दरम्यान त्यांच्या पाठीमागून आलेला एक अज्ञात ट्रेलर संतोषच्या अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन विभागाने घटनास्थळी धाव घेतली, मात्र संतोषचा तोपर्यंत मृत्यू झाला होता। त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार गुरुशांत कुंभार यांनी दिली। बदलापूर अंबरनाथमध्ये पसरली राख, नागरिकांमध्ये चर्चांना उधाण। बदलापूर आणि अंबरनाथ शहराच्या बहुतांश भागात सकाळी पसरलेल्या राखेमुळे एकच खळबळ उडाली। घराबाहेर मोकळ्या जागेत, रस्त्यांवर, पार्किंगमधील वाहनावर, झाडांवर सगळीकडे राखच राख दिसत होती। त्यामुळे हा काय प्रकार आहे अशा चर्चा रंगू लागल्या। त्यानंतर मध्यरात्री अंबरनाथच्या एका कागदी पुनर्प्रक्रिया करणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग लागल्याची माहिती समोर आली। या आगीमुळे ही राख पसरल्याची शक्यता व्यक्त होऊ लागली। अंबरनाथच्या अतिरिक्त औद्योगिक वसाहतीतील पद्मावती पेपर कंपनीच्या गोदामाला ही आग रात्री 1 सुमारास लागली होती। या आगीची माहिती मिळताच औद्योगिक वसाहतीतील MIDC अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने या आगीवर नियंत्रण मिळवले। आजपासून सुरू होणार रिक्षा संघटनेचा संप स्थगित। मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत रिक्षा संघटनेचा निर्णय। विविध मागण्यांसाठी कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघातर्फे 1 ऑगस्टपासून बेमुदत संपाचा इशारा देण्यात आला होता, मात्र शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली। या बैठकीत रिक्षा संघटनांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले। त्यामुळे आजपासून पुकारण्यात येणारा संप सद्यस्थितीला स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघातर्फे देण्यात आली आहे। पोस्टात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून दिवा येथील 2 जणांची फसवणूक। तुम्हा 2 जणांना भारतीय टपाल खात्यात नोकरीला लावतो, आमची टपाल विभागात ओळख आहे असे खोटे सांगून दिवा येथील मुमरा देवी भागात राहत असलेल्या दीर वहिनीकडून मुरबाड येथील 2 जणांनी 9 लाख रुपये उकळल्याचे समोर आले आहे। तर 1.5 वर्ष झाले तरी नोकरी नाही आणि दिलेले पैसे परत मिळत नसल्याने फसवणूक झालेल्या 2 जणांनी कल्याणमधील महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। राज्यपालांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ ठाण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन। जितेंद्र आव्हाड परांजपेंना घेतलं ताब्यात। राज्यपालांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली राजभवनावर धडकणार होते। 20 बसखाड्यांसह खासगी गाड्या मुंबईच्या दिशेने जात असताना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ठाणे पोलिसांनी या सर्व गाड्या आनंदनगर टोलनाका येथे अडविल्या। पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे। यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली। आमदार जितेंद्र आव्हाड, आनंद परांजपे, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवकही ताब्यात। दरम्यान जितेंद्र आव्हाड यांना धक्काबुक्की झाल्याचे देखील समोर आले आहे। याशिवाय आंदोलक कार्यकर्त्यांकडून महामार्ग रोखण्याचा देखील प्रयत्न झाला असून मोठ्या प्रमाणात पोलीस फोर्स फाटा दाखल झालेला आहे। आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत। ठाण्यात मेट्रोचे काम युद्धपातळीवर, जड वाहनांसाठी नो एंट्री, वाहतुकीत काय बदल झाला? राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघत असले तरी त्याचा विकास कामावर परिणाम हा जाणवत आहे। सध्या अनेक शहरांमध्ये मेट्रोचे काम सुरू आहेत, तर ठाण्यामध्ये मेट्रो 4 काम हे युद्धपातळीवर पार पडत आहे। काम अखंडपणे सुरू राहण्यासाठी ओवळा सिग्नल ते CNG पंप दरम्यानच्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे। 10 ऑगस्टपासून येथील खारेगाव, मानकोली टोलनाका, कापूर बावडी जंक्शन या भागात जड वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे। वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे। तर ज्या ठिकाणी वाहनांची वर्दळ असते तिथे वाहतूक विभागाचा कर्मचारी तैनात करण्यात आला आहे। एवढंच नाही तर वाहतुकीचे नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत। उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाला धक्का। ठाणे शिवसेना जिल्हाप्रमुख पदी केदार दिघे यांची नियुक्ती। शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख पदावर केदार दिघे यांची नियुक्ती करण्यात आली असून ते स्वर्गीय आनंद दिघे यांचे पुतणे आहेत। शिवसेनेतील बंडखोरीनंतर नेत्याविना असलेल्या ठाण्यातील शिवसेनेला अखेर नेता मिळाला आहे।
तसेच शिवसेनेतील बंडखोर नेत्यांकडून सातत्याने आनंद दिघे यांच्या नावाचा वापर होत असतानाच उद्धव ठाकरे यांनी केदार यांची शिवसेना जिल्हा प्रमुख पदावर नियुक्ती करत मोठी राजकीय खेळी खेळल्याचे बोलले जात आहे। माफक शुल्क आणि अत्याधुनिक सोयीसुविधांनी परिपूर्ण असलेल्या हॉटेल मॅनेजमेंट अँड टूरिझम कॉलेजच्या शोधात आहात का? तर आजच भेट द्या। बदलापूर पासून अगदी हाकीच्या अंतरावर असलेल्या ड्रीम विवर्स कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड टूरिझमला 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी। वयाची कोणतीही अट नाही बरं। प्रोजेक्टर, एसी क्लासरूम, फुल फ्लेज कमर्शियल किचन, अनुभवी शिक्षक, कमीत कमी फी, लायब्ररी, कम्प्युटर लॅब, प्लेग्राउंड, पार्किंग एरिया, मल्टी स्पेशालिटी रेस्टॉरंट, हॉस्टेल, देशात परदेशात नोकरीची सुवर्ण संधी ही। तर मग वाट कसली बघताय? आजच प्रवेश घ्या ड्रीम विवर्स कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड टूरिझमला।